ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून महायुती उमेदवार संदीप गड्डंवर यांना प्रचंड मतांनी विजयी करावं यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. आपला जनादेश हा महायुती सोबत राहून शिवशाहीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये आणा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज सावली येथे प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी आमदार अतुल देशकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय स्वामी, संतोष तंगडपल्लीवार, नंदाताई अरलुलवार यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. आज झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजना सांगितल्या. तसंच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेरी टीका करत त्यांचे 15 वर्ष व आमचे 5 वर्ष यांचा हिशोब जनतेसोबत मांडा, आम्ही केव्हाही सरस ठरू, त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला जनादेश द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दलित समाजाचे, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे, आदिवासी आमची मुलं असतील त्यांना शहरात शिकायला जावं लागलं, हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही, 60,000 रुपये आपण त्यांना देतो, राहण्याचा खर्च, जेवण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च सगळा आपण देतो. कारण आमचा गरीब समाज, आदिवासी समाज, मागास समाज हा शिकला तर तो मोठा होईल, आणि म्हणून त्याच्याकरता या योजना या ठिकाणी आपण सुरू केल्या. बंधू भगिनींनो, आपलं सरकार पहिलं सरकार आहे ज्या सरकारनं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय तयार केलं. या महाराष्ट्रातल्या ओबीसी मंत्रालयाला 3,350 कोटी रुपये दिले. ओबीसी करता वेगळा मंत्री तयार केला. ओबीसी करता शिष्यवृत्ती सुरू केली आणि ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात ऍडमिशन मिळाली तर परदेशामध्ये देखील त्यांची फी ही राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला.